आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि या विषयावर बोलत असताना मी सांगितलं की सुख हे शारीरिक मानसिक आणि आत्मिक असं तीन प्रकारचं, त्यापैकी सध्या आपण दुसऱ्या म्हणजे मानसिक सुखाबद्दल बोलतो आहोत आणि हे मानसिक सुख म्हणजेच मनशांती असं मी मागल्या केपेला सांगितलं। म्हणून मनशांती मिळण्यासाठी काय केलं पाहिजे असा ज्यावेळेला प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला मनशांती मिळण्यासाठी पुण्य अत्यंत आवश्यक आहे असं जीवनविद्या आवर्जून सांगते। जसं आपल्याला जीवनामध्ये कम्फर्ट्स ऑफ लाईफ असं आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो की आपलं जीवन म्हणजे सुखवस्तू असं व्हायला पाहिजे असेल तर पैसा पाहिजे। पैशाशिवाय सुखवस्तू जीवन होत नाही, कारण ज्याला आपण सोयी म्हणतो त्या सगळ्या सोयी पैशाने मिळतात। म्हणून पैशाने आपल्याला कम्फर्ट्स ऑफ लाईफ मिळतात, सुखसोयी मिळतात, पण पैशाने मनशांती मिळणं केवळ अशक्य आहे। म्हणून आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी पैसा मिळवला त्या सर्वांचा अनुभव एकच आहे की त्यांना मनशांती मिळाली नाही, बाकी सर्व मिळालं। आता मनशांती मिळण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मनशांती याचा अर्थ मनाची शांती झाली पाहिजे। मनशांती या शब्दामध्ये मनाची शांती होणं म्हणजे मनशांती। जोपर्यंत मनाची शांती होत नाही तोपर्यंत मनशांती मिळणं शक्य नाही। आणि मन हा फॅक्टर असा विचित्र आहे की तो अत्यंत चंचल आहे। मनासारखं चंचल या जगात दुसरं काहीही नाही आणि म्हणून या चंचल मनाला मी कसं आवरू असं अर्जुन म्हणतो। कळलं की नाही? अर्जुनाने एके ठिकाणी भगवद्गीतेमध्ये भगवंतांना प्रश्न विचारलेला आहे की हे मन म्हणजे कसं आहे, वाऱ्याची मोठ बांधावी तसं आहे, वाऱ्याची मोठ जशी बांधता येत नाही तसं या मनाची मोठ बांधता येत नाही। चंचल मी मन कृष्णा प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिवस दुष्करम असं म्हटलेलं आहे। ह्या मनाला मनाची मोठ बांधणं म्हणजे वाऱ्याची मोठ बांधण्यासारखं आहे आणि ते कठीण आहे अशी तक्रार अर्जुनाने भगवंताकडे केली। आता अर्जुन म्हणजे काही सामान्य नाही, अर्जुन म्हणजे काही सामान्य नाही असा अर्जुन तो भगवंताकडे तक्रार करतो। मग इतरांची गोष्ट काय, तो असामान्य, बाकी आपण सगळे सामान्य, तर सामान्य लोकांबद्दल काय बोलावं। म्हणून मनशांती याचा अर्थ मनाला शांती मिळणं। आता मनाला शांती कधी मिळेल असा ज्यावेळेला प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला मनाला शांती तेव्हाच मिळते ज्यावेळेला मनासारखं होतं तेव्हा। मनासारखं होतं तेव्हा मनाला शांती मिळते। बघा तुम्ही कुठली गोष्ट मनासारखी झाली की मन शांत होतं, पण तेवढ्यापुरतं जेव्हा होतं ना तेव्हा आपल्याला मनासारखं घडतं तेव्हा शांती मिळते। केव्हाही तुम्ही बघा, कळलं की नाही, आपल्याला सिनेमा पाहायचा आहे पण तो सिनेमा आपल्याला जो पाहिजे तोच पाहिजे, तो जर मिळाला नाही आणि दुसरा कुठला सिनेमा पाहायला मिळाला शांती मिळत नाही। मनाला रुखरुख, मला तो सिनेमा पाहायचा होता, सोळा सिनेमा पाहायचा होता आणि भलता सिनेमा तुम्ही दाखवला म्हणजे नवऱ्यावर आणि पुन्हा भडकले। शेवटी बायकांचा राग शेवटी कोणावर, नवऱ्यावर, नवरा बिचारा गरीब, हां शेवटी राग कोणावर, नवऱ्यावर। सांगायचा मुद्दा असा की मनासारखं होण्यासाठी, मनासारखं झालं की मनाला बरं वाटतं, मनाला तात्पुरती शांती मिळते आणि म्हणून सगळे लोक मनासारखं होण्यासाठी प्रयत्न करतात। सगळ्या लोकांचे प्रयत्न काय आहे, मनासारखं करण्यासारखं प्रयत्न आहे। म्हणून मनासारखं काय, मनाला जे वाटेल ते आपण करणं म्हणजे मनासारखं। म्हणजे मुलांचे आपण कसे लाड करतो, मुलांची लाड करतो की नाही, की मुलाच्या मनासारखं करायचं म्हणजे काय, की मुलाला पाहिजे ते द्यायचं। मूल आणि मन याच्यामध्ये फरक काय नाही, या सारखंच की मुलाच्या मनासारखं कधी होतं
मुलाला आपण जे पाहिजे ते देतो तेव्हा त्याला पाहिजे ते दिलं नाही किंवा भडकला, चिडला, रागावला, रडला, शेवटी रडणं, बोकाण पसरणं, तसं या मनाचं आहे की मनाला पाहिजे ते तुम्ही देत राहिलात की मनाला मन शांत होतं, पण मनाला किती देत राहणार हो, शेवटी काहीतरी एंड आहे की नाही, मनाला किती, व तुमच्याजवळ जो पैसा आहे की ज्या पैशाच्या बळावर तुम्ही मना सारखं करत बसता तो पैसा तरी तुमच्याजवळ किती आहे, लिमिटेड आहे, त्यामुळे परिणाम असा होतो की तुम्हाला सर्व गोष्टी मनासारख्या करताच येत नाही, तुम्हाला बंगला पाहिजे, चांगला मोठा बंगला पाहिजे, अरे पैसा कुठं आणायचा, तुम्हाला चांगली अगदी म्हणजे चांगल्यातल्या चांगली मोटर पाहिजे आणि की नाही, पैसा कुठं आणायचा, प्रश्न असा पडतो हे पैसे आणायचे कुठून, तर सांगायचा मुद्दा पैसा हा लिमिटेशन आहे, त्यामुळे मनासारखं सर्व काही कधी होत नाही, आणि जरी पैसा असला तरी मनासारखं होत नाही, अगदी भरपूर पैसा आहे, मन मागेल ते देत आहे, मन मागेल ते देत आहे, मनालाच कंटाळा येतो, कारण का मनाला जे पाहिजे ते मिळालं की मन दुसरं मागायला तयार, हा मनाचा एक धर्म आहे, त्याला एखादी गोष्ट तुम्ही दिलीत की त्याचं महत्त्व गेलं, बघा तुम्ही तुमच्या जीवनाचं जरा हे करून बघा, तुम्हाला तुम्हाला जोपर्यंत मोटर मिळत नव्हती तोपर्यंत मोटर पाहिजे, मोटर पाहिजे, मोटर पाहिजे, मोटर पाहिजे, पण एकदा मोटार घरामध्ये आली की त्याचं महत्त्व गेलं, त्याचं महत्त्व गेलं, मग दुसरं काहीतरी पाहिजे होतं, ते मिळालं की त्याचं महत्त्व जातं, मग तिसरंच पाहिजे होतं, अशा तऱ्हेने हे मारुतीची शेपुटी लांबत 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 जाते आणि शेवटी मनाचं संवरण कधी होत नाही, म्हणून पैसा भरपूर जरी असला तरी मनाला शांती मिळत नाही, मग लोक काय करतात, मनाला शांती मिळण्यासाठी दारू पितात, दारू पिणाऱ्या लोकांना विचारलं तुम्ही बाबा कशाला पिता, म्हणजे कशाला म्हणजे काय, म्हणजे मनात शांती मिळते, शांती मिळते म्हणजे काय मिळतं, नशा चढते ना, त्या आम्हाला सगळ्याचा विसर पडतो, सगळ्याचा विसर पडल्यामुळे आणि आम्हाला बरं वाटतं, आमच्या मनाला शांती मिळते म्हणून आम्ही दारू पितो, आणि काय मूर्ख आहोत काय दारू पियाला असं वर आणि आपल्यालाच विचारतील ते, पण दारू पिऊन पुन्हा प्रश्न सुटला का, दारू जी नशा जी चढली होती ती थोड्या वेळाने उतरते, उतरली की पुन्हा, मला एक आठवतं आमच्या शेजारच्या वाडीमध्ये आणि एक चांगला म्हणजे चांगला प्रतिष्ठित माणूस, कळलं की नाही, संगीतामध्ये हां संगीतामध्ये प्रतिष्ठित म्हणजे चारी लावणं वगैरे ह्याच्यामध्ये तो अत्यंत नाव कमावलं होतं ते, आणि खरोखर त्याच्या चारी अत्यंत मला तर खूपच आवडायच्या, कुठे त्याला दारूचं व्यसन लागलं कोणाला तो विचारायला, अतिशय सज्जन माणूस, अतिशय चांगला माणूस, पण कुठे कोणाच्या संगतीने त्याला दारूचं व्यसन लागलं, आणि आम्ही त्यावेळेला दादरला राहत होतो चौथ्या माळ्यावर आणि गॅलरीतून आम्हाला सगळं दिसायचं ना, तर आम्हाला तो माणूस जाताना दिसायचा, कुठे तो आपल्या घरातून बाहेर पडला की तो विशिष्ट ठिकाणी जायचा म्हणजे दारूच्या गुत्त्याकडे जायचा, कळलं की नाही, नंतर 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 त्याच्या फेऱ्या वाढतच गेल्या, त्याच्या फेऱ्या वाढतच गेल्या आणि शेवटी तो मेला, मी काय सांगतो आहे की दारूची नशा जी आहे ही काही काळ असते, ती उतरली की पुन्हा ती चढवण्यासाठी पुन्हा दारू पाहिजे, बरं पैसा तरी कुठून आणणार, मग याच्याकडे पैसे माग, त्याच्याकडे पैसे माग, त्याच्याकडे पैसे माग, कर्जवाजी हो आणि शेवटी आत्महत्या, हे सांगायचा मुद्दा असा की दारू पिऊन प्रश्न सुटत नाही, गुटखा खाऊन गुटखा खाल्ल्यानंतर प्रकृती इतकी खराब होते की मागल्या खेपेला मी सांगितलं होतं की इथून जर पेन्सिल काढली तर इथून बाहेर निघावी अशी भोकं पडतात शरीराला, इतकी शरीराची दुर्दशा होते, माणसाला प्रचंड दुःखाला सामोरं जावं लागतं, दे माय धरणी ठाय अशी त्याची परिस्थिती होते आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो, शेवटी त्याचा मृत्यू होतो, हे कशाने होतं,
गुटखा गुटखा खाल्ल्याने थोडा वेळ बरं वाटतं आणि ते बरं वाटल्यामुळे त्याला ती चटक लागते. चटक लागली की मग चटके बसायला लागतात. मग चटके बसायला लागल्यानंतर मग पुढे फटके बसायला लागतात. मग पोलिसांचे म्हणा किंवा कोणाचे म्हणा, आणि शेवटी याला मृत्यू येतो. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे जीवन आहे या जीवनामध्ये मन नावाचं जे फॅक्टर आहे, तत्व आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ह्या मनाला जोपर्यंत शांती मिळत नाही तोपर्यंत माणसाला आपल्याला काही सर्व मिळालं असं वाटत नाही. म्हणून तो मनशांती पाहिजे, मनशांती पाहिजे म्हणतो तोंडाने, पण हाताने जे करतो ना ते मनशांतीच्या विरुद्ध. म्हणून मनशांती मिळण्यासाठी किती पैसा, कोट्यावधी नाही अब्जावधी पैसे जरी मिळाले ना तरी मनशांती मिळणं शक्य नाही. मग त्याला उपाय काय? त्याला उपाय वेगळाच आहे. त्याला उपाय वेगळाच आहे. मनाला शांत करण्यासाठी उपाय म्हणजे पुण्य. पुण्य संपादन करणं हा एकच मार्ग. म्हणजे हा पुण्य संपादन केल्याने मनशांती मिळते हे आपण लक्षात ठेवायचं. आता पुण्य मिळवायचं कसं हा दुसरा फॅक्टर आहे. पहिलं म्हणजे काय, पुण्य पाहिजे. जसं कम्फर्ट शॉप लायसाठी पैसा पाहिजे. पैसा पाहिजे झाला बा, पैसा मिळवायचा, नोकरी केली पाहिजे, धंदा केला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे. तसं पुण्य मनशांती द्यायला समर्थ आहे. मिळवायचा कसा हा प्रश्न आहे, कळलं की नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी काय सांगितलं की पुण्य जर तुम्हाला पाहिजे असेल ना परोपकार. आणि रामदास स्वामीने काय सांगितलं, पुण्य तुम्हाला पाहिजे ना ईश्वर स्मरण. नाही तुम्हाला पुण्य पाहिजे ना मग ईश्वराचं स्मरण करा. आता ईश्वराचं स्मरण का करा, आता प्रश्न निर्माण होतो. कारण ईश्वर आणि आपण याच्यामध्ये मन आहे. एक लक्षात ठेवायचं की ईश्वर स्मरण का सांगितलं, ईश्वर आणि आपण याच्यामध्ये मन आहे. त्या मनाला जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत ईश्वरापर्यंत पोचत नाही. लक्षात ठेवायचं, जोपर्यंत तुम्ही मनाला जिंकत नाही तोपर्यंत ईश्वरापर्यंत पोचत नाही. आणि मनाला जिंकल्यानंतर तुम्ही ते मनच तुम्हाला ईश्वरापर्यंत नेऊन सोडतं. ते मनच, मनाला एकदा तुम्ही जिंकलं की ते मनच तुम्हाला ईश्वराच्या चरणापर्यंत नेऊन सोडतं. आता प्रभू रामचंद्र आहे, प्रभू रामचंद्राला प्रसन्न करून घ्यायचं असेल हनुमान पाहिजे. हनुमान प्रसन्न झाला की तोच तुम्हाला प्रभू रामचंद्राच्या पायाजवळ नेऊन सोडणार. तसं मन म्हणजे हनुमान, मन म्हणजे हनुमान आणि ईश्वर म्हणजे राम. आपल्या हृदयामध्ये ईश्वर आहे ना तो राम. राम खरा तो आहे हे लक्षात ठेवायचं. राम 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 अवघेची म्हणती, कोणी न जाणती आत्माराम. राम हा कालचा सूत दशरथाचा. मग अयोध्येचा राम म्हणतात ना तुकाराम महाराज काय म्हणतात, आपण म्हणतो की नाही ते कालचं पोर. हा अधिकार तुकाराम महाराजांचा आहे, आपला नाही तो. तुकाराम महाराजांचा अधिकार आहे तो. तुकाराम महाराज म्हणतात हा तुम्ही राम राम म्हणतात ना कालचा सूत दशरथाचा, अनंत योगीचा आत्माराम. तुका म्हणे राम तुझा तुझं पाशी. काय म्हणतात, तुका म्हणे राम तुझा तुझं पाशी, जाणूनही घेसी गुरुमुखे. काय म्हटलंय, जाणून घेसी गुरुमुखे. शेवटी सद्गुरू आले. सांगायचा मुद्दा असा की ज्याला राम म्हणतात तो राम म्हणजे हृदयामध्ये जो ईश्वर आहे तैसा हृदयामध्ये मी राम. असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावरी. ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केलेलं आहे. राम राम म्हणतात ना तो आहे कुठे, तुझ्याच हृदयामध्ये आहे. ज्याला तू ईश्वर म्हणतो ना तोच राम आहे. कळलं की नाही. आणि हा जो राम जो आहे ना तो राम तरी कोण आहे, तू जो मी मी म्हणतो ना तो जो मी आहे ना तोच राम आहे. आता किती जवळ आलो आपण देवाच्या किती जवळ आलो. तू ज्याला मी 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 म्हणतोस ना
सकाळी उठल्यापासून काय म्हणतो, मी हे केलं, मी ते केलं, मी अमुक केलं, मी तमुक केलं, म्हणतो की नाही? हा जो मी आहे ना, तोच राम आहे. मग तुम्ही म्हणा एवढं जर आहे तर मग आम्हाला हे असं तो दिसत नाही, मिळत नाही, त्याचा लाभ होत नाही, आम्हाला शांती मिळत नाही, सुख मिळत नाही. त्या रामाचं आमच्या जवळ असून किंवा आम्हीच ते असून आम्हाला एक काम मिळत नाही, त्याचं उत्तर मी सुरुवातीला सांगितलं, पुण्य ते ईश्वर स्मरण. तुम्ही त्याला विसरलेला आहात म्हणून स्मरण. स्मरण कशासाठी? विसरलेलं असेल ना तर स्मरण. गंमत अशी आहे की एखादी गोष्ट आपण विसरलो मग आपण ती आठवण्याचा प्रयत्न करतो की नाही, स्मरण करण्याचा प्रयत्न करतो की नाही. किंवा कुठेतरी आपली एखादी अंगठी हरवली तर अंगठी हरवली कुठे, अंगठी हरवली कुठे, अंगठी हरवली कुठे, म्हणून आपण सतत त्याचं चिंतन करतो. आणि मग शेवटी आपल्याला कळतं, अरे ती नानी घरामध्ये अंगठी होती, मग मिळाली अंगठी. म्हणजे विसर हा पहिला होतो स्मरणानंतर, कळलं की नाही? तसं ईश्वर स्मरण करा सांगितलं. का सांगितलं? तुम्ही ईश्वर आहात हे खरं आहे, पण ते तुम्ही विसरलं त्याला कोण काय करणार? राजाचं डोकं फिरलं, राजा स्वतःला भिकारी समजू लागला. आता काय करायचं? राजाचं आहे राजा, डोकं फिरलं, भीक मागायला लागला आणि झाला भिकारी. आता काय करायचं? ह्याला पुन्हा तू राजा आहेस हे त्याला पुन्हा पटवून दिलं पाहिजे, स्मरण करून दिलं पाहिजे, आठव करून दिला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं? त्याच्यासाठी काहीतरी औषधपाणी केलं पाहिजे. मग त्या औषधपाणी करायला डॉक्टर पाहिजे. तसं इथे आहे, तसं सगळं हे सगळं इथेच आहे की तुम्हाला तुम्हीच तो तू आहेस हे आमच्या पूर्वजाने ऋषी मुनीने उपनिषदाने 4000 वर्षापूर्वी सांगितलं. आपली भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे. मी नेहमी कौतुक करतो आपल्या भारतीय संस्कृती की भारतीय संस्कृतीसारखी संस्कृती जगात नाही. कळलं की नाही? श्रेष्ठ संस्कृती भारतीय संस्कृती. कळलं की नाही? त्याने जे तत्त्वज्ञान सांगितलं असं तत्त्वज्ञान जगात कोणीही केव्हाही कुठेही सांगितलेलं नाही. आणि जर कोणी काय सांगितलं असं जर म्हणेल ना तर आम्ही असं म्हणू ते उपनिषदातलं किंवा आमचं भारतीय संस्कृतीमधलंच त्याने घेतलेलं आहे, चोरलेलं आहे असं आम्ही म्हणत नाही, घेतलेलं आहे. काय भारतीय संस्कृती किती आहे? 4000 वर्षापूर्वीची आहे. आणि बाकीचे सगळे जे झाले, प्रेषित म्हणा, संत म्हणा, हे म्हणा, हे त्यानंतर झाले. कळलं की नाही? आता हे जे प्रेषित नंतर झाले त्यांनी जे काही तत्त्वज्ञान घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काही जे तत्त्वज्ञान त्यांनी दुसरंच काहीतरी सांगितलं, पण बरंचसं तत्त्वज्ञान जे आहे ते भारतीय संस्कृतीमध्ये आहे. नाही असं तुम्ही दाखवा ना. आणि जे नाही असं त्यांच्या धर्मामध्ये जे आहे ते आमच्या ठिकाणी परफेक्ट आहे असं मी म्हणतो. उदाहरणार्थ पुनर्जन्म, पुनर्जन्माचा जो सिद्धांत आहे तो भारतीय संस्कृतीमध्ये जो आहे तो परफेक्ट आहे. कळलं की नाही? बाकीच्या ह्याच्यामध्ये जो आहे तो आम्हाला तरी इम्परफेक्ट वाटतो. कळलं की नाही? आम्हाला तरी तो इम्परफेक्ट वाटतो. कधीतरी उत्थापन होणार, अरे मग कधी उत्थापन होणार ते माहितीच नाही. मग त्यावेळेला ते सगळेजण त्या ह्याच्यासमोर उभे राहणार आणि क्षमा मागणार आणि अरे पण उत्थापन कधी होणार काय वगैरे सगळं अध्यारत. तसं पुनर्जन्माचा सिद्धांत नाही. पुनर्जन्माच्या सिद्धांतामध्ये बाबा तुला पुनर्जन्म आहे. आता या पुनर्जन्मावर मी आता काही बोलत नाही, तो विषय मोठा आहे. पण सांगायचा मुद्दा, भारतीय संस्कृती जी आहे ती प्राचीन आहे आणि बाकीच्या सर्वांनी भारतीय संस्कृतीतूनच घेतलेलं आहे जे काही सांगितलेलं आहे ते, असा आमचा दावा आहे. कळलं की नाही? आता काही ना पटेल काही ना पटणार नाही, त्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. हे मी काय सांगतो आहे की भारतीय संस्कृतीमध्ये तो तू आहेस हे ठासून सांगितलेलं आहे, तत्त्वमसी. आता ह्याच्यापेक्षा मोठा सिद्धांत असू शकत नाही, ह्याच्यापेक्षा मोठा सिद्धांत असू शकत नाही.
तो तू आहेस. म्हणलं की नाही तो मी नाहीच. ते नाटक बघितलं ना, तो मी नाहीच. ते नाटक बघितलं की नाही बघा, बघितलं नसेल तर बघा, चांगलं आहे. इथे तसं नाही, तो तूच आहेस. म्हणलं की नाही तो मीच आहे, तो तूच आहे, तो मीच आहे. ही गोष्ट 100% खरी आहे. आता ती तुम्हाला पटत नाही, याचं कारण का की तुमच्यावर जे संस्कार झालेले आहेत आणि तुम्हाला जी काही शिक्षण शिकवण मिळालेली आहे त्याने तुमच्यावर इतकं दडपण आलेलं आहे की तुम्हाला हे पटायलाच कठीण जातं. मी आणि ईश्वर एकच, कसं शक्य आहे असं आपल्याला सहजच वाटतं. हे कसं शक्य आहे, मी आणि ईश्वर एक कसं आहे? मला त्याची अनुभूती का नाही? असं जेव्हा होतं ना तेव्हा त्याचं एकच कारण आहे, आपल्याला विसर पडला. हा जो विसर पडलेला आहे ना, हा विसर ऑर्डिनरी नाही, हा विसर ऑर्डिनरी नाही, हा विलक्षण विसर आहे. आणि हा विलक्षण विसर असा आहे की आपल्याला विसर झालेला आहे हे ठाऊक नाही. लक्षामध्ये आलं की नाही? आज अशी परिस्थिती आहे की जगामध्ये 99.99% लोकांना आपल्याला विसर झालेला आहे हेच माहीत नाही. मग स्मरण कसलं आणि कसलं काय आणि कसलं काय, कळलं की नाही? म्हणून येथे पाहिजे सद्गुरु. सद्गुरु वाचवणी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपण सारिके करी ती तात्काळ, नाही काळ वेळ तयार आहे. लोह परिसाची नसाय उपमा, सद्गुरु महिमागात. तुका म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरवणी खऱ्या देवा. सद्गुरूंना शरण जायचं की न जायचं हे तू ठरवायचं आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. रक्षण कर आणि तुझे